नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी डेली चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीसच्या घडलेल्या सगळ्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत बघा तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्याची आणि पहिली आणि महत्त्वाची घटना जी घडलेली आहे तत्पूर्वी आपलं के के अकॅडमी हे चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा रोज सांगायचं राहतं बरोबर आहे का तर पहिली घटना आहे अतिशय महत्त्वाची की शांघाय सहयोग संघटना जी आहे एस सी ओ आपण त्याला म्हणतो बघा त्याच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झालेली आहे ओके मग ह्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंग आपले संरक्षण मंत्री जे आहेत ते उपस्थित होते उजबेकिस्तानमधल्या ताशकंद या ठिकाणी ही बैठक झाल्याचं आपल्याला कळतं बघा आणि हे शांघाय सहयोग संघटन एस ओ म्हणजे काय आहे वगैरे ते मी तुम्हाला सांगतोच परंतु तिथे एक महत्त्वाचा ठराव मांडलेला आहे बघा की दोन हजार तेवीसच्या एस सी ओच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक भारतात आयोजित करण्याचा ठराव मांडला अजून ठरलं नाही ठराव राजनाथ सिंग यांनी तिथं मांडलेला आहे बघा ही एक संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याची स्थापना पंधरा जून दोन हजार एकला ला झालेली आहे त्या चार्टरवरती दोन हजार दोनमध्ये मध्ये जे सहभागी देश होते त्यांच्या सह्या झाल्याने दोन हजार तीनपासून पासून ते चार्टर जे आहे त्या ठिकाणी लागू झालेले आहे शांघाय सहयोग संघटना आपण त्याला म्हणतो त्याच्यानंतर उझबेश उझबेकिस्तानमध्ये त्याचं संमेलन जे त्या आहे ते त्या ठिकाणी सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि आत्ता सध्या त्याची कुठली बैठक चालू आहे संरक्षण मंत्र्यांची बैठक आहे याच्यामध्ये सदस्य देश आहेत बघा आठ एकूण बरोबर आहे का कझाकिस्तान चीन किर्गिस्तान रूस म्हणजे रशिया त त्याच्यानंतर तझाकिस्तान उझबेकिस्तान भारत आणि पाकिस्तान बरोबर आहे का रशियानं भारताची शिफारस केली त्याचवेळी चीननं पाकिस्तानची केली होती हा मागचा इतिहास आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाची घटना घडलेली आहे बघा आजच्या दिवशी ई पासपोर्टसाठी पुढील सहा महिन्यामध्ये वितरित होणार आहेत ई पासपोर्ट ओके मग या ई पासपोर्टमध्ये काय घडणार आहे बघा यात एक चीपसुद्धा असणार आहे ज्याच्यामध्ये प्रवासी भारतीय लोकं जे आहेत त्यांची माहिती आपल्याला असणार आहे बघा बरोबर आहे का म्हणजे वेगळी माहिती काढण्यासाठी वगैरे वगैरे आवश्यकता नाही त्याचा बराच फायदा होणार आहे विदेश सचिव आहेत औसाफ सईद हे आहेत यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे दोन हजार दोन हजार विद्यार्थी मित्रांनो वीस आणि एकवीस या वर्षात प्रवासी भारतीयांनी सत्याऐंशी अब्ज डॉलर भारतामध्ये पाठवलेले आहेत बघा ओके ही एक माहिती त्यांनी तिथे रिमिटन्स आपण म्हणतो ना त्याच्यानंतर बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे मणिपूरमधलं अननस हे सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन आहे बघा ओके अननस जे असतं आपलं पायनॅपल ते मणिपूर मणिपूर अननस उत्पादनासाठी प्रसिद्ध असं करून टाका उत्तर त्याच्यानंतर दुबईला वीस मेट्रिक टन अननस निर्यात केलेत एका वर्षात कोणी मणिपूरने आणि चारा चांदपूर नावाचा जिल्हा आहे मणिपूरमध्ये तिथं पंधरावा राज्य मणिपूर आणनस आन, महोत्सव आहे असं न्यूजमध्ये आपल्याला लक्षात येतं चोवीस ऑगस्टच्या पुढचं आहे बघा थोडंसं ब्लर झालंय विक्रम दुराई स्वामी इंग्लंडमधले भारतीय दूतावासाचे नवे उच्चायुक्त असणार आहेत विक्रम दुराई स्वामी असं त्यांचं नाव आहे सध्या ते बांगलादेशचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते आणि ते इंग्लंडमधल्या गायत्री इसार कुमार यांची ते जागा घेतील बघा एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे ते आहेत त्याच्यानंतर चंदीगड विमानतळाचं बदललेलं नाव जे आहे ते शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ असं असणार आहे बघा ओके नवीन नाव त्या ठिकाणी चंदीगड विमानतळाला दिलेलं आहे शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ पंजाबचे सी एम भगवत मान आणि हरियाणाचे सी एम दुष्यंत चौटाला यांनी एक संयुक्त बैठक करून हे विमानतळाला नाव दिलेलं आहे बघा ओके त्याच्यानंतर विश्व जलसप्ताह म्हणून त्या ठिकाणी बघा स्टॉक होम आंतरराष्ट्रीय जलसंस्थान आहे त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवपासून अशा पद्धतीचा वार्षिक कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे बघा त्याच्यामध्ये तेवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर ओके ही डेट लक्षात घ्यायची ह्याच आपल्याला विचारते तेवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर काय घडलं होतं ओके ऑगस्ट महिन्यामध्ये जगभरात पाऊस पडतो असं काहीतरी मना आणि लक्षात ठेवा याची थीम होती बघा सीईंग द अनसिन द व्हॅल्यू ऑफ वॉटर ओके तर ह्या आहेत आपल्या एकूण चोवीस ऑगस्टच्या सगळ्या न्यूज ओके okay? याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही हे आहे असं लिहून घ्या आपलं के के अकॅडमी सबस्क्राईब करा याची पी डी एफ तुम्हाला तुका मने नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल ॲट आद द रेट आधी लिहायचं आणि त्याच्यापुढे लिहायचं तुका मने टी यू के एम एच एन ई तुकामने